लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभु येशू ख्रिस्त जो या संपूर्ण जगाचा तारणारा त्याच्या अति पवित्र नावामध्ये मी एलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे. प्रभु येशू ख्रिस्त आपणा सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देऊ. आज आपण एका विषयाकडे आपलं लक्ष लावूया. मृत भाविकाचा स्मरण करण्याचा दिवस, हा दिवस रोमन कॅथलिक लोकांमध्ये खास पाळण्यात येत आहे. याविषयी पवित्र शास्त्रामध्ये काय सत्य आहे आणि याविषयीचा इतिहास आम्हाला काय दाखवितो याकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत. ऑल सोल्स डे म्हणजेच ऑल सेंट्स डे 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी रोमन कॅथलिक चर्चमध्ये हा दिवस सर्व विश्वासी मृतांचा स्मरण दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि असा विश्वास ठेवला जातो की बाप्तिस्मा पावलेले सर्व रोमन कॅथलिक लोक यांचा आत्मा आपल्या पापामुळे पापशालनाच्या स्थानात राहतो. रोमन कॅथलिक यांच्या विश्वासानुसार जिवंत लोकांनी केलेल्या प्रार्थनेमुळे अशा मृत आत्म्यांना शुद्ध होण्यासाठी सहायता मिळते. यासाठी कि ते स्वर्गामध्ये परमेश्वराच्या दृष्टीने ग्रहण योग्य होऊ शकतील व त्यांना पापशालनाच्या ठिकाणांतून मुक्ती मिळू शकेल. अर्थात ही परंपरा 2 नोव्हेंबर हा सार्वजनिक मध्यस्था दिवस म्हणून निश्चित केला गेला 1048 साली. त्यानंतर इतिहासाप्रमाणे 13व्या शतकाच्या समाप्ती पर्यंत हा दिवस विश्वव्यापक रीतीने साजरा केला गेला. संत जनांचा दिवस या रूपाने निवडला गेला. या दिवशी मिस्सा बली द्यावा अशा प्रथेला सुरुवात झाली. पुष्कळ लोक अशा परंपरेला मोठ्या भक्तिभावाने साजरे करताना आढळत आहेत. या दिवशी मृतांच्या खाचेवर जाऊन त्या ठिकाणी फुलं चढवितात, मेणबत्ती लावतात. व पूर्वी तर अशी पद्धत होती की त्यांना जे प्रियजन आत्म्याने येणार त्यांना कबरेवर नशेच्या वस्तूंबरोबर खाण्यापिण्यासाठी वस्तू देखील ठेवित होते. प्रश्न असा उपस्थित होतो, काय बायबल अशा विश्वासाचे समर्थन करते काय? परंतु या सर्व विश्वासाला पवित्र शास्त्राचा कोणताच आधार नाही. अर्थात पवित्र शास्त्राच्या विश्वासाच्या विरुद्ध ही रूढी आणि परंपरा प्रचलित झालेली आहे. स्तोत्र संहिता 88 अध्याय आणि याचं 5वं वचन म्हणते, मला प्रेतामध्ये टाकिले आहे, वध होऊन जे कबरेत पडले आहेत ज्यांची आठवण तू कधी करीत नाहीस, ज्यांचा तुझ्या हाताचा आधार तुटला आहे त्यांच्या सारखा मी झालो आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत, मनुष्य मृत पावल्यावर देवाचा त्याचा आधार तुटतो. वचन 10 म्हणते, 10 आणि 11, मृतांकरिता तू अद्भुत कृत्य करशील काय, प्रेती उठून तुझी स्तुती करतील काय, तुझ्या कृपेचे वर्णन शवगर्तेत होईल काय, विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल काय, अंधकारात तुझे अद्भुत कृत्य प्रकट होतील काय, विस्मरण लोके तुझे नीतिमत्व प्रकट होईल काय. आज हा प्रश्न आहे तुम्हा आणि आम्हा सर्वांसमोर. देवाने हा प्रश्न विचारलेला आहे. स्तोत्र संहिता 115 अध्याय 17वं वचन म्हणते, मेलेले म्हणजे निशब्द स्थानी उतरलेले कोणीही परमेश्वराचे स्तवन करीत नाहीत. ही आहे वास्तविक परिस्थिती जे मेलेल्या व्यक्तीविषयी येथे दाखविण्यात येत आहेत. मग देवाचं वचन खरं की आम्ही मानत असलेल्या रूढी परंपरा खऱ्या? आमच्या रूढी परंपरेला सत्याचा आधारच नाही, कारण बायबल मध्ये देवाचं सत्य वचन दिलेलं आहे. तेच तुम्हाला आणि आम्हाला मानायचं आहे. तेच आमच्यासाठी अल्टिमेट आणि ऍब्सोल्यूट आहे. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल पण या वचनांतील कान आणि मात्रा रद्द होणार नाही अशी खात्री प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र शास्त्रांतील प्रत्येक वचनाविषयी दिलेली आहे. अशी खात्री या जगातील इतर कोणत्याही रूढी परंपरा चालीरीती याविषयी देण्यात आलेली नाही. म्हणून आम्ही अशा गोष्टी नाकाराव्या. पवित्र शास्त्रात अति प्रचलित असा एक शास्त्र लेख आहे, प्रेषितांची कृत्याचा 16वा अध्याय 30 ते 33 वचन मी आपणापुढे वाचत आहे. आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? तारणाची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. त्यांनी त्याला व त्याच्या घरांतील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या आणि तेव्हाच त्याने व त्याच्या घराच्या सर्व माणसांनी बाप्तिस्मा घेतला. प्रिय भावा बहिणीनो, या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे?
तारणाची व्याख्या या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. मार्क 16:16 म्हणते, जो विश्वास धरितो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होते. मनुष्याला एकदा तारण मिळाले की त्याला पापशालनाच्या ठिकाणी जाण्याची गरजच नाही. पापशालनाचे ठिकाण हे एक काल्पनिक ठिकाण आहे, याला पवित्र शास्त्राचा कोणताच आधार नाहीये. या विषयावर आपला एक संदेश विस्तृतपणे मांडलेला आहे, कृपया आपण हा संदेश पहावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करीत आहे. अर्थात या ठिकाणी आम्हाला काय आढळत आहे, बंदी शाळेच्या नायकाने हा प्रश्न पॉल आणि सिला यांना विचारला की माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे. प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला असणं फार आवश्यक आहे. तारण जर नाही झालं तर काहीच फायदा नाही या जीवनाचा. कारण येशूने म्हटले, मनुष्या तू सारे जग कमाविले व आपल्या आत्म्याचा जर नाश केला तर काय फायदा. आत्म्याचा नाश होणे म्हणजेच अनंत जीवन न मिळणे, सार्वकालिक जीवन न मिळणे. सार्वकालिक जीवन न मिळता मनुष्याचा मृत्यू होणे म्हणजेच मनुष्याच्या जीवाचा नाश होणे. आज प्रश्न आहे, काय माझ्या जीवाचे तारण झाले आहे काय? काय मला अनंत जीवन लाभले आहे काय? हा प्रश्न आज आमच्या समोर आहे. त्या व्यक्तीला पौलाने काय उत्तर दिले, तू विश्वास ठेव, तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. आज तुम्हाला आणि आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे, आमच्या स्वतःच्या तारणासाठी त्याच्याकडे यायचं आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने काय संदेश दिला, प्रेषित 2:38, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. अर्थात आम्हा प्रत्येक व्यक्तींना पापांगीकार करून पश्चाताप करायचा आहे. आमचं मन फिरवायचं आहे देवाकडे, पापापासून परावृत्त होऊन पापमोचन होण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा दिला गेला पाहिजे. मगच आम्हाला पवित्र आत्मा प्राप्त होईल. पवित्र आत्मा प्राप्त होण्याची ही एकमेव पद्धत या पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला आढळत आहे. आज प्रश्न आहे, काय तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त झालेला आहे? काय तुम्ही पवित्र आत्मा पावलेले लोक आहात? रोमकरास पत्र 8:9 म्हणते, परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करीत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झाला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. काय तुम्हाला आणि आम्हाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला आहे? प्रश्न आहे. आणि जर आम्हाला झालेला नसेल तर आम्ही ख्रिस्ताचे नाहीत. प्रिय भावा बहिणींनो, पवित्र शास्त्रात तिमोथ्याला पहिले पत्र याचा 2:5 म्हणते, कारण एकच देव आहे आणि देव व मानव यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. पवित्र शास्त्रामध्ये अनेक मध्यस्थ दाखविलेले नाहीत. माझ्या प्रिय भावा बहिणीनो, आम्हाला पवित्र शास्त्र बायबल काय सांगते याचा स्वीकार करायचा आहे. एकच मध्यस्थ या जगात अखिल मानव जातीसाठी देव आणि मनुष्यामध्ये देवाने नेमलेला आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला सोडून कोणताही मध्यस्थ या बायबल मध्ये आढळत नाही. कोणाला आढळल्यास कृपया मला त्यांनी कळवावे. म्हणून तारणासाठी आम्हाला केवळ एकच नाव या पृथ्वीवर देण्यात आलेलं आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 4:12 म्हणते, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त हे एकमेव नाव या जगात मनुष्यामध्ये देण्यात आलेलं आहे, ज्या नावातच केवळ तारण आहे. इब्री लोकास पत्र याचा 7:24-25 म्हणते, पण हा युगानयुग राहणार असल्यामुळे याचे याजकपण अढळ आहे, येशू विषयी म्हटलेला आहे. यामुळे याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारावयास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. आम्हा सर्वांसाठी केवळ प्रभू येशू ख्रिस्त हाच सर्वदा मध्यस्थी करण्यास जिवंत आहे आणि तोच आम्हाला देवाजवळ नेऊ शकतो आणि आम्हाला पूर्णपणे ताराव्यास समर्थ तोच आहे. म्हणून हा ऑल सोल्स डे किंवा ऑल सेंट्स डे हा जो प्रचलित असणारा सण आज संपूर्ण जगात साजरा केला जात आहे, याला पवित्र शास्त्राचा कोणताच आधार नाही. हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांस आशीर्वादित करो. आजचा संदेश ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की काय वाटले हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवावे ही विनंती. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.